शुक्ल है, अलबत्त शुक्ल है। पण नेतोजी काका आपलं नाही, आमचं चुकलं आहे। अहो, आपण आदिलशाही मुल्काला भगदाड पाडून 40 किल्ले स्वराज्यात आणून इतका मोठा इतिहास घडवला आणि त्या बदल्यात आम्ही आपणच काही दिले देखील नाही, याची खंत मनात उभी राहिली आणि आम्ही एक निर्णय घेतला। आता येत असताना लक्ष्मी आम्हाला म्हणले की राजा आपल्या नशिबात जे काही लिहित्यात त्याचा आनंदाने स्वीकार करा। करावाच लागेल नाही का मा साहेब? राजे, आता त्यांची उत्कंठा अधिक न ताणता त्यांना खबर द्या। नेतोजींची आपल्यावरची निष्ठा, प्रेम, आदर आपण सारे काही अनुभवले आहे। नेतोजी सगळं काही सहन करू शकतात, परंतु आपला राग आणि रुसवा तो नाही सहन करू शकणार। पहा मासाहेब, आपणच बदलात ते अगदी बरे झाले, म्हणजे आम्ही घेतलेला निर्णय किती योग्य आहे हे आपण अचूक सांगितलं। नेतोजी काका, माणकोजी आता थकले, वयोमानाने त्यांच मोहिमा आखणे झेपत नाहीये। ते स्वराज्या सोबतच असतील, परंतु सेवा निवृत्त होत आहेत। हा, म्हणजे आता वय झालं म्हटल्यावर विश्रांती तर हवीच नवा का? योग्यच बोललात। आपली निष्ठा, आपलं शौर्य, आपल्या कामाचा झपाटा, आबासाहेबांच्या सुटकेच्या समयी आपण दाखवलेले धाडस, 40 किल्ल्यांच्या मोहिमेचे सेनापती म्हणून आपण केलेली कामगिरी, या सगळ्याचा विचार करता आम्ही एक निर्णय घेतलाय। माणकोजींच्या जागी सरनोबत म्हणून आपली नेमणूक करण्याचा। सरनोबत नेतोजी पालकर। यशस्वी भव जगदंब। राजा,